पनवेल शहरातील शहीद भोसले पेट्रोल पंपासमोरील जागेची दुर्दशा झाली होती। या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी गार्डन उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पनवेल महापालिका आणि कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून या जागेत ऑक्सी पार्क उभारण्यात येणार आहे। या पार्कच्या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले। यावेळी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, संजय जैन, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, चेतन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पनवेल महानगरपालिका आणि कोशिश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद भोसले पेट्रोल पंपाच्या समोर या इथे गार्डनचं काम इथे करण्यात येणार आहे। सदर प्लॉट हा 2000 स्क्वेअर मीटरचा आहे। या इथे नेहमीच इथे गाड्या इथे बंद पडलेले ट्रक आणि ट्रान्झिट मिक्सर टेम्पो असे असायचे। त्याच्याचबरोबर या इथे इतर पण काही घाण पडलेली असायची, बंद पडलेले मोटरसायकल ह्या पण इकडे असायच्या। तर हा परिसर मुळातच अतिशय गचाळ अशा प्रकारचा होऊन गेलेला होता आणि या इथे त्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या इथे आम्हाला त्यापर्यंत निर्देश दिले की या इथे एक सुंदर असं गार्डन हे होणं आवश्यक आहे आणि त्यानुसार या इथे गार्डनचं काम करण्यात येत आहे। पनवेल महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे इथे वचन दिलेलं होतं ऑक्सिजन पार्कचं, त्याप्रकारे अनेक ठिकाणी हे ऑक्सिजन पार्क होत आहेत आणि या इथेसुद्धा अतिशय सुंदर मनमोहक अशा प्रकारचं ऑक्सिजन पार्क होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच या परिसराला एक चांगल्या प्रकारचं वैभव हे प्राप्त होणार आहे। पुढच्या अंदाजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे काम इथे पूर्ण होईल आणि खरोखर या हे काम पूर्ण झाल्याने पनवेलकरांना आणखीन आपल्या स्वतःच्या शहराचा अभिमान वाटेल अशी नक्कीच सद्यस्थिती निर्माण झालेली असेल असा मला इथे विश्वास आहे।